पुन्हा एकदा खासदार झाल्यास दक्षिण मध्य मुंबईतील विकासाची अर्थात पुनर्विकासाची कामं करणार. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी हे वक्तव्य केलंय. मला ही निवडणूक अवघड वाटत नाही. मी स्थानिक असल्यानं निवडणूक अवघड वाटत नसल्याचं देखील ते म्हणाले. माझ्या निवडणुकीतले विरोधक बाहेरचे आहेत अशा शब्दांमध्ये राहुल शेवाळे यांनी आपल्या विजयाचा दावा केलाय. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये दौरा करतायत, प्रचार करतायत. खरं तर किती आव्हानात्मक परिस्थिती आहे. डोर टू डोर कॅम्पेनिंगला आता सुरुवात केली आहे. उन्हाचा तडाखा संपूर्ण बरसताना पाहायला मिळतोय. कुठली आव्हानात्मक परिस्थिती नाहीये, कारण मी स्थानिक उमेदवार असल्या कारणामुळे आणि गेली 10 वर्ष लोकांचं काम केल्यामुळे लोकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि स्थानिक प्रश्नांची जाण आहे आणि कित्येक प्रश्न सोडवल्यामुळे लोक मला आशीर्वाद देत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मतदारसंघ आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोक मला आशीर्वाद देऊन या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सपोर्ट करतील. विकासाचा मार्ग यापूर्वीच मी मार्गे लावलेले आहे. बीडीडी चालचा पुनर्विकास चालू झालेला आहे, 10वीचा पुनर्विकास चालू झालेला आहे, ज्या निर्वासित वसाहती आहे त्यांचा पुनर्विकास चालू झाला आहे. माडाचा प्रश्न मी मार्गे लावलेला आहे. 388 बिल्डिंग असेल, राष्ट्रपतीचा वटहुकूम असेल, मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या बिल्डिंग असेल, हे सगळे प्रश्न मी मार्गी लावलेले आहे. SRAचे प्रोजेक्ट पण आता आपण सर्व मार्गी लावतोय. पुढच्या 5 वर्षात संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याचा टार्गेट आम्ही ठेवलं आहे. एकही प्रोजेक्ट प्रलंबित राहणार नाही. पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीला मी लोकांच्या समोर जाताना त्यांच्या सगळ्यांच्या नवीन घरातच जाऊन आशीर्वाद घेणार आहे. त्यांनीच धनुष्यबाणाला सोडलं, त्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं. ते प्रभू श्री राम मंदिराला जे विरोध करत होते त्यांच्याकडे त्यांच्यासोबत गेलेत. 370 कलमला जे विरोध करत होते त्यांच्या बरोबर गेलेत. संविधान कित्येक वेळा ज्यांनी बदललं त्यांच्यासोबत गेलेत. त्यांनी ज्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना पराभूत केलं, त्यांच्यासोबत ते गेलेले. त्यामुळे देशविरोधी शक्तींबरोबर ते गेलेले, सनातन धर्माच्या विरोधी ते गेलेले शक्तीबरोबर गेलेले.